हॉलिवूड सिनेमे बघून दिल्लीतील कोटक महिंद्रा बँकेत दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भर दिवसा कोटक महिंद्रा बँकेमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून धाड टाकली गेली, पण सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे बँकेचं मोठं नुकसान टळलं. पण त्यानंतर चोरट्यांनी मात्र तिथून पळ काढला. ही सीसीटीव्हीतली दृश्य आहेत. सुरक्षा रक्षकाने काही केल्या शस्त्र हातातून सोडलं नाही. पायाच्या जवळपास गोळीसुद्धा एका दुसऱ्या दरोडेखोरानं मारली, पण तरीसुद्धा सुरक्षा रक्षक घाबरला नाही आणि त्याने काहीही झालं तरी हातातून बंदूक सोडली नाही. मग जो काही गोंधळ झाला त्यामुळे दरोडेखोर घाबरले आणि ते तिथून पळून गेले. त्यामुळे चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. पण बँकेतली भर दिवसा घडलेली ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली असली तरी पाकिस्तानमध्ये या शर्यती सुरूच आहेत. पाकची राजधानी इस्लामाबाद जवळच्या बिलावल या भागात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं आणि यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूरमधले अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत. असाच एक धबधबा म्हणजे रामतीर्थ धबधबा. वीकेंडच्या निमित्तानं अनेक पर्यटक या धबधब्यावर येत असतात आणि गर्दी करत असतात. आजरा कोल्हापूर इथला हा रामतीर्थ धबधबा आहे. तो पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि अर्थातच प्राणी पक्षी सुद्धा या वातावरणाचा आस्वाद घेताना आपण पाहू शकतो.